नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिमा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी दिमासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 जानेवारीला रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर या जिल्ह्यातील समस्त भूमिपुत्रांची भूमिपुत्र परिषद तर 26 जानेवारीला विमानतळ कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती लोकनेते दिमा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने शनिवारी पनवेल येथे आगरी समाज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुन्हा एकदा एल्गार कड्याची तयारी पूर्ण झाली असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई सुरूच राहणार असल्याची गर्जना करण्यात आली. यावेळी पत्रकारांना माहिती देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यामुळे ते आजच्या पत्रकार परिषदेला येऊ शकले नाहीत. पुढे त्यांनी सांगितले की मागील वर्षी 10 जून, 24 जून आणि 9 ऑगस्टच्या आंदोलनानिमित्ताने लोकनेते दिमा पाटील यांच्या नावाने सारा भूमिपुत्र समाज एकवटला. लाखोच्या संख्येने सहभागी झालेल्या भूमिपुत्रांची ताकद संपूर्ण भारताने पाहिली. आता दिमांच्या जन्मदिनी भव्य भूमिपुत्र परिषद कोलिकोपर दत्त मंदिराजवळ विमानतळ परिसरात आयोजित करण्यात आली आहे आणि ही परिषद म्हणजे प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या अस्मितेची, अस्तित्वाची आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव करून देणारी आहे. राज्य सरकार भूमिपुत्रांच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करत आहे. सिडकोचा ठराव रद्द करून नव्याने लोकनेते दिमा पाटील यांच्या नावाचा ठराव करून राज्य सरकारला द्यावा आणि तो प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारला द्यावा ही आग्रही मागणी सातत्याने भूमिपुत्रांकडून होत असतानाही त्याला वाटण्याच्या अक्षरता लावण्याचे काम सिडको आणि ठाकरे सरकार करीत आहे. त्यामुळे 24 जानेवारीला विमानतळाचे सुरू असलेले सर्व काम बंद पाडण्यात येणार आहे असा एल्गारही यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी समितीच्या वतीने जाहीर केला. जशी सर्वपक्षीय आमची सर्व संघटनाची कमिटी ही संघर्ष समिती ही मेन संघटना आहे, पण याच्या अनेक शाखा आहेत. उदाहरणार्थ उरण तालुका शाखा आहे, भूषण पाटील, महेश बालदे वगैरे हे जे उरणकर ते त्यांच्या नेतृत्वाखाली तिथलं काम करत आहे. आता पनवेल तालुका आहे, आमदार प्रशांत ठाकूर त्यांच्यावर काम करतोय. त्याचबरोबर इतर त्यांच्या सदस्य आहेत, जगदीश घर गायकवाड आहेत, आणखी बाकी सगळी कमिटी आहेत, त्यांच्यावर काम करत आहे. पण मूळतः जी 27 गावं जी आहेत त्यांची प्रत्यक्ष जमीन तिथे गेली, पुनर्वसन व्हावं लागलं आहे, तर त्यांच्यावर खरा परिणाम होतो आहे. तरी 27 गाव कमिटी सुद्धा एक त्यातला भाग आहे. तसं व्हायला गेलं कल्याण कमिटी वेगळा भाग, डोंबिवली कमिटी वेगळा भाग आहे, ठाणा कमिटी वेगळा भाग आहे, नवी मुंबई कमिटी वेगळा भाग आहे. मधल्या काळात आमची नवी मुंबईला एक मीटिंग झाली, 8 तारखेला संध्याकाळी उरण तालुक्याची मीटिंग जासेला ठेवलेली आहे. तशीच 27 गाव कमिटी आहे. आज इथं त्याचे प्रतिनिधी नंदराज मुलगाजी रुपेश धुमाळ त्यांचे प्रत्येक गावचा एक एक असं प्रति करून त्यांची मध्यवर्ती कमिटी 27 गावची सुद्धा आहे. तर त्यांच्या मार्फत त्यांचं खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदे यांच्या निवेदन आलेले आहेत. शिडकोकडे MD कडे सुद्धा त्यांच्या मीटिंग झाल्या. आम्ही अनेक वेळा मागण्या केल्या पण तिकडे दुर्लक्ष होतं आहे आणि म्हणून ह्या 13 तारखेच्या दिवशी ह्या मागण्यांचा पुनरुच्चार करणार, ते सोडवण्याच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकणार. आणि त्यांनी जो ठराव केलेला आहे त्याप्रमाणे 27 गावचा ठराव आहे की 24 तारखेला काय असणार आहे तर विमानतळ बंद करण्याचं आम्ही काम करू. कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी भूमिपुत्रांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे, ही नुसती लढाई नाही तर हक्क आहे. भूमिपुत्रांच्या परिषदेत स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे ठराव मांडले जाणार आहेत. परवानगी आणि कोरोनाचे नियम पाळून ही परिषद होणार असल्याचे सांगितले. भूमिपुत्रांची परिषद या ठिकाणी विमानतळाच्या बाजूला कोंडी कुपर या ठिकाणी त्यांच्या 13 तारखेच्या 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आणि आपण सांगितलं पाहिजे ना. आणि आता रामशेठ यांनी सांगितलं की कोरोना हा निश्चितच वाढतो आहे आणि अशा वेळेस कोरोनाचे सर्व नियमांचं पालन करून त्या परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी जी परवानगी आहे ते कलेक्टर असतील, पोलीस कमिशनर असतील, त्या संदर्भामध्ये आम्ही अर्ज त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे की अनेक विविध संस्थांना कोरोनाच्या नियमांचं पालन करून परवानगी दिली जाते. आता हे सर्व मान्यवर बसलेलं आम्ही कोरोनाचं पालन करूनच ती परिषद घेणार आणि परिषद घेण्यामध्ये त्या ठिकाणी त्या परिषदेमध्ये विविध ठराव त्या ठिकाणी मांडले जातील, त्या ठरावांना मंजुरी घेऊन ते आमच्या सर्व सामाजिक
जे संस्था आहे त्यांना पाठवलं नाही आणि सिडको राज्य सरकारला पाठवलं. त्याच्यामुळे कुठेही नियमांचं उल्लंघन न करता हे या ठिकाणी परिषद होईल आणि आपण सर्व त्या परिषदेला येणारच आहात. म्हणून आज जे या ठिकाणीची परिषद या ठिकाणची पत्रकार परिषद होती याच्यासाठीच आहे. आणि मग अशी रामशेठ सांगितलं की सकाळी अगोदर त्यांच्या एका गावकीच्या आणि समितीच्या माध्यमातून पुतळ्या सुद्धा ठिकाणी आणावं लागतं. त्यानंतर एक 2-3 तासाचा कालावधी आहे. त्याच्यानंतर 3 वाजता परिषद होईल. आम्हाला विनंती आहे आपल्याला जास्त प्रसिद्धी आपल्याकडून मिळावी आणि त्या परिषदेला कोरोनाचं नियमांचं पालन करूनच या ठिकाणी ती परिषद होईल असं या ठिकाणी आम्ही सांगू शकतो. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की लोकनेते दिवापटी साहेबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे. ही भूमिका अनेकदा आंदोलन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत विषद झाली आहे आणि भूमिपुत्रांना काय म्हणायचे आहे हेही त्यातून स्पष्ट झाले आहे. मात्र सिडको आणि राज्य सरकार भूमिपुत्रांच्या न्यायिक भावनेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. जोपर्यंत दिवासाहेबांचे नाव विमानतळाला मिळत नाही तोपर्यंत हा लढा कायम असणार आहे असे जाहीर केले. या वेळेचं जे विधानसभेचं अधिवेशन मुंबईमध्ये झालं या अधिवेशनामध्ये एकूण कामकाज 5 दिवस चाललं. या 5 दिवसापैकी पहिला दिवस असतो तो त्या दिवशी शोक प्रस्ताव असतात आणि ते शोक प्रस्ताव झाल्यानंतर अन्य कामकाज चालत नाही. अन्य जे 4 दिवस उरले त्या 4 दिवसासाठीच्या संपूर्ण कामकाजामध्ये या संदर्भामध्ये बोलण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही वेळेला असे जे स्पेसिफिक असे औचित्याचे मुद्दे असा एक प्रकार असतो म्हणजे तारांकित प्रश्न टाकले जातात, लक्षवेधी टाकले जातात, अशी वेगवेगळी संसदीय आयुधं असतात तर त्याला त्याच्यामध्ये स्कोपच दिलेला नव्हता. अचानकपणाने तारांकित प्रश्न सुरू झाले. अन्यथा तारांकित प्रश्नसुद्धा हे याच्यापूर्वीच्या जवळपास 3 अधिवेशनामध्ये घेतलेच गेले नाही. 2-2 दिवसाची जी अधिवेशनं झाली त्यामुळे या बाबतीमध्ये एकतर हे अधिवेशन कशा पद्धतीने घेतलं जाणार याच्या बाबतीत शाश्वती नसल्यामुळे त्याप्रमाणे बेफिकीर राहिलो. ते अधिवेशन पूर्णपणानं गुंडाळलंच गेलं आणि त्याच्यामुळे या विषयांमध्ये या विषयाच्या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये त्या ठिकाणी चर्चा झाली नाही. पण सिडकोच्या स्तरावर आणि अन्य बाकीच्या स्तरावरती या संदर्भात वारंवार वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा झालेल्या आहेत. यापूर्वी अनेक वेळेला अशा चर्चा त्या ठिकाणी मांडल्या गेलेल्या आहेत. जर कोणाला अशा पद्धतीनं 27 गावाच्या ज्या समिती आहेत त्याच्यापैकी किंवा कोणालाही वाटलं असेल तर निश्चितपणानं तुम्ही म्हटलंय त्यांच्याशी या संदर्भामध्ये चर्चा करू. त्यांचे विषय लावून धरणं मांडणं या संदर्भामध्ये समाजाचे आम्ही आहोत, समाजाचे नाही पण लोकप्रतिनिधी आहोत. आमची ती जबाबदारी आहे. आम्ही आमची जबाबदारी पार पाडण्यासाठी जी जी मार्ग मिळू शकतात त्या मार्गाने आम्ही ते करतो. लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सरचिटणीस भूषण पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, सरचिटणीस गुलाब वजे, संतोष केने, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, खजिनदार जे डी तांडील, सदस्य नंदराज मुंगाजी, रुपेश धुमाळ, दशरथ भगत, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, विजय गायकर, जयेश अकरे, भुवनेश्वर धनू, जितेंद्र म्हात्रे, गजानंद मांगरुळकर, सुनील पाटील, डी बी पाटील यांच्यासह नवी मुंबई, पनवेल, उरण, मुंबई, ठाणे, कल्याण आदी विभागातील प्रकल्पग्रस्त समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. भारत सरकार मान्यता प्राप्त पनवेल मधील अद्यावत सामग्री सुसुज्य व प्रशस्त असे एकमेव नोंदीकृत तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस. आमचा पत्ता अभिदीप कोऑपरेटिव्ह सोसायटी, उरण नाका, पनवेल. संपर्क नॅशनल कोच संजय भोईर. संपर्क क्रमांक 9320210505 किंवा प्रज्ञा भगत मोबाईल क्रमांक 8655145324 किंवा हेमंत कोळी 9967771691. तायकोंडो आणि बॉक्सिंग कोचिंग क्लासेस.